अदितीने तिच्या आई वडिलांच्या हट्टापुढे स्वतःच्या प्रेमाला विसरून दीपक सोबत लग्न केले। मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या नवऱ्याची खरी हकीकत तिच्या समोर आली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली। अदितीला तिच्या लग्नाची घरात चर्चा सुरू आहे हे समजल्यावर तिला हुंका आवरता आला नाही। अस्वस्थ होऊन ती म्हणाली, एकदा माझे आयुष्य उद्ध्वस्त करून तुमचे समाधान झाले नाही म्हणून पुन्हा माझ्या लग्नाचा विषय काढत आहात। कृपा करा, मी ज्या अवस्थेत आहे तसेच मला राहू द्या, माझ्या खोलीतून निघून जा, असे सांगत अदिती रडू लागली। मग तिची आई सुनंदाबाई पाणावलेल्या डोळ्यांनी काहीही न बोलता तिच्या खोली बाहेर निघून आल्या। शेवटी अदितीच्या या परिस्थितीला सुनंदाबाईच तर कारणीभूत होत्या, कारण मुलाची कुठलीही चौकशी न करताच केवळ मुलाची श्रीमंती पाहून त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे आयुष्य त्या सैतानाच्या हाती सोपून दिले। एवढी श्रीमंत माणसे एका सामान्य घरातील मुलीशी आपल्या मुलाचे लग्न लावून द्यायला कशी काय तयार झाली याचा साधा विचारही तिच्या आई वडिलांनी केला नाही। या लग्नासाठी त्यांनी अदितीला तिच्या मताविषयी विचारले सुद्धा नाही। अदितीचे महेश नावाच्या मुलावर प्रेम होते। अदिती आणि महेश एकाच कॉलेजात शिकत होते। अदितीने तिच्या आई वडिलांना महेशबद्दल सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी तिच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले। महेश अदितीसोबत दिसताच अदितीची आई त्याच्याकडे रागाने बघायची, त्यामुळे तो इतका घाबरून जायचा की अदितीवर त्याचे प्रेम आहे हे तो भीतीने सांगू शकत नव्हता। पण तो मनोमन फक्त अदितीचाच विचार करायचा, त्याचा अदितीवर खूप प्रेम होतं आणि अदिती पण महेशसोबत लग्न करण्याचे स्वप्न बघायची। अदितीचे वडील यशवंतराव सुनंदाबाईंना सांगत होते की दीपक हा चांगला मुलगा आहे, आपल्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे, त्याच्यासाठी मुलींची काही कमतरता नव्हती, पण त्यांनी आपल्या अदितीला पसंत केले आहे। पण अदिती मनापासून या लग्नाला तयार आहे का हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्नही केला नाही। आई वडिलांची पसंती आणि समाजातील त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये म्हणून अदितीने जड अंतकरणाने लग्नाला होकार दिला। तिला आई वडिलांचे मन दुखवायचे नव्हते, मुलाकडचे खूप श्रीमंत होते, तरीही अदितीच्या वडिलांनी आपली एकुलती एक मुलगी आहे म्हणून त्यांना हवा तेवढा हुंडा दिला। यशवंतराव आणि सुनंदाबाई त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत होते। आपल्या मुलीचे खूप श्रीमंत घरात लग्न ठरले आहे हे सांगताना दोघेही थकत नव्हते। एवढ्या मोठ्या घरात मुलीचे लग्न ठरवून यशवंतराव आणि सुनंदाबाई यांच्या जीवनाचे सार्थक झाले असे लोक कौतुकाने म्हणत होते। आई वडिलांसाठी काळजावर दगड ठेवून आपले प्रेम विसरून अदिती लग्न झाल्यावर सासरी जायला निघाली। ती सासरी जात असताना तिने पाहिले की महेश एका कोपऱ्यात उभे राहून रडत आहे। सासरी गेल्यावर अदितीचे चांगले स्वागत झाले। लग्नाच्या पहिल्याच रात्री इतर नववधूप्रमाणे तीही नवऱ्याची वाट पाहत बसली होती। दीपक येताच अदितीचे हृदय धडधडू लागले, पण जेव्हा दीपक तिच्या जवळ आला आणि तिला म्हणाला की मी शारीरिक संबंध ठेवायला सक्षम नाही म्हणून मला माफ कर, हे ऐकून अदिती सुन्न झाली। दीपक नपुंसक आहे आणि फसवून त्याने माझ्याशी लग्न केले हे ऐकून अदितीच्या मनावर मोठा आघात झाला। मग अदितीने दीपकला रागातच विचारले की त्याने तिचा आणि तिच्या कुटुंबाचा विश्वासघात का केला, पण यावर तो काहीच न बोलता तिथून निघून गेला। अदितीने संपूर्ण रात्र रडत काढली। लग्नानंतरची पहिली रात्र तिच्यासाठी काळी रात्र ठरली। मग तिने विचार केला की रात्री जे काही झाले ते सासूला सांगावे आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा असा खेळ का केला याचा जाब त्यांना विचारावा, पण जाब विचारायला तिची हिम्मतच होत नव्हती। काय करावे हेच तिला सुचत नव्हते, कारण रिसेप्शन वेळी दीपक असा काही वागत होता जसे की त्याची पहिली रात्र खूपच छान गेली। हसून तो आपल्या मित्रांना लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल सांगत होता आणि तेही चवीने ऐकत होते। अदितीला असे वाटले की कदाचित त्याने त्याच्या घरच्यांपासून हे सर्व लपवून ठेवले असेल। पूजेच्या दिवशी अदितीचे आई वडील तिला भेटायला आले। सर्व ठीक आहे ना, असे त्यांनी तिला प्रेमाने विचारले। अदितीने मात्र काजावर दगड ठेवून
तेच खोटे सांगितले जे ऐकून तिच्या आई वडिलांना आनंद होईल. एका चांगल्या पतीप्रमाणे दीपक तिला माहेरी सोडायला गेला. अतिशय आदराने तो सासू सासऱ्यांच्या पाया पडला आणि त्याने सांगितले की तुम्ही आधी तिची अजिबात काळजी करू नका, कारण आता ती त्याची जबाबदारी आहे. संस्कारी जावई मिळाल्यामुळे यशवंतराव आणि सुनंदाबाई यांना धन्य झाल्यासारखं वाटले. पण खरी हकीकत काय आहे हे त्यांना कुठे माहीत होते? ते फक्त अदितीलाच माहीत होते. ती मनातल्या मनात कुडत होती. अदितीला सासरी येऊन 2 आठवडे होण्यात आले होते आणि इतक्या दिवसात एकदाही दीपक तिच्या जवळ गेला नव्हता. तिच्याशी कधी साधे प्रेमाचे 2 शब्दही बोलला नव्हता. सर्व जाणून सुद्धा अदिती शांत का होती हे तिचे तिलाच समजत नव्हते. दीपकने विश्वासघात केला आहे हे ती सर्वांना का सांगत नव्हती? पण सांगणार तरी काय आणि कोणाला? या विचाराने अदिती गप्प होती. मग एका रात्री अदिती झोपेत असताना तिला असे वाटले की कोणीतरी तिच्या मागे झोपले आहे, कदाचित दीपक असेल असं तिने विचार केला. पण तो व्यक्ती तिच्या शरीरावरून ज्याप्रमाणे हात फिरवत होता त्या स्पर्शामुळे तिला संशय आला आणि तिने पटकन उठून लाईट लावून बघितले तर तिला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण ती व्यक्ती दीपक नसून तर त्याचे वडील रमाकांत होते आणि अर्ध्या कपड्यांमध्ये पलंगावर बसून तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होते. तुम्ही इथे माझ्या खोलीत काय करताय बाबा? असे ती घाबरत विचारू लागली आणि स्वतःला सावरून उभी राहिली. मात्र दीपकच्या वडिलांनी तिला खेचून स्वतःजवळ ओढले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अदितीने त्यांना जोरात ढकलून बाजूला केले आणि म्हणाली, मी तुमची सून आहे, मग तुम्ही माझ्यासोबत असे का करत आहात? ती प्रचंड घाबरलेली होती. अदितीचा सासरा मोठ्याने हसत म्हणाला, काय सून, तुला माहीत नाही का माझ्यापासूनच तुला या घराला वारस मिळवून द्यायचा आहे, म्हणूनच तर आम्ही तुला या घरात सून म्हणून आणले आहे. हे ऐकून अदितीला वाटले की जणू कोणीतरी तिच्या कानात उकळते तेल ओतत आहे. ती म्हणाली, वेड्यासारखं काय बोलताय, लाज विकून खाल्ली आहे का तुम्ही? दीपकचे वडील मात्र काहीही ऐकायला तयार नव्हते. ते अदितीच्या अंगावर धावून गेले. अदितीने स्वतःला कसे बसे त्या नराधामापासून वाचवले आणि दरवाजा उघडून बाहेर पळाली. तर बाहेर दीपक आणि दीपकची आई उभे होते. अदितीने घाबरतीच्या सासूला मिठी मारली आणि म्हणाली, आई, बाबा माझ्यावर जबरदस्ती करू पाहत आहे, मला त्यांच्या तावडीतून वाचवा. कान उघडे ठेवून नीट ऐक, इथे सर्व आमच्या मर्जीनुसार घडत आहे, यासाठीच आम्ही तुला सून म्हणून आणले आहे. जास्त आवाज करू नकोस, जे होतंय ते होऊ दे. सासूच्या पण तोंडून असे शब्द ऐकून अदितीला डोकं पूर्णपणे पधीर झाल्यासारखं झालं. ती कशेबशी स्वतःला सावरत म्हणाली, याचा अर्थ तुम्हाला माहीत होतं की तुमचा मुलगा नपुंसक आहे? मग तिची सासू म्हणाली, हो, म्हणूनच आम्ही तुझ्यासारख्या एका सामान्य घरातील मुलीला सून म्हणून घरात आणली, नाहीतर आमच्या मुलासाठी मुलींची काही कमी नव्हती. यावर अदिती चिडून म्हणाली, कमतरता तुमच्या मुलात होती, मग तुम्ही माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं? ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून का लपवली? लग्नाआधी हे सर्व तुम्ही माझ्या आई वडिलांना का सांगितलं नाही? तुम्हाला काय वाटलं, मी सामान्य घरातील एक गरीब मुलगी आहे म्हणून मी सगळं निमूटपणे सहन करेल? पण नाही, मी असं करणार नाही. खरं काय आहे ते मी सर्वांना सांगेन. यावर तिची सासू म्हणाली, काय बोललीस? की सर्वांना सांगशील? कोणाला सांगायला जाणार आहेस तू? तुझ्या बापाला, जो आधीच एक हृदयरोगी आहे. अगं विचार कर, तुझ्या बापाला जर तू सर्व हकीकत सांगितली आणि तुझ्या बापाला काही झालं तर तुझी आई काय करणार? ती तुला घेऊन कुठे जाणार? तू आमच्याबद्दल काही सांगितलं तर आम्ही जगाला सांगू की तू या घरात येताच तू घरातील पुरुषांना नादाला लावलेस आणि तुझी ही चोरी पकडली जाताच आम्हालाच दोष देऊ लागलेस. मग अदितीचे केस ओढत दीपक म्हणाला, तुला काय वाटले होते की तुम्हाला आवडलीस म्हणून तुला मीने लग्नाची मागणी घातली? आता तुला आम्ही जे सांगू तेच करावे लागेल, नाहीतर आमच्यापेक्षा वाईट कोणीच नाही. असे बोलून त्याने तिला खोलीमध्ये बंद केले. संपूर्ण रात्र अदितीने रडतच घालवली. मग सकाळ होताच तिची सासू तिच्या जवळ येऊन तिला समजावत म्हणाली, हे बघ अदिती, जे जसं चाललंय तसं चालू दे. तुझे कोणाशीही संबंध असले तर काय फरक पडणार आहे?
या घराला वारस मिळावा यासाठीच तर आम्ही तुला या घरात सून म्हणून आणले आहे. हे सगळं ऐकून अदितीला या घरातील सर्व लोकांचा तिरस्कार वाटू लागला होता. तिच्याकडे शेवटचा आधार होता, तो म्हणजे तिची ननंद आणि तिचा नंदेचा नवरा. तिला असे वाटले की आता हेच तिला या नरकातून बाहेर काढतील. पण त्यांच्या तोंडूनही अदितीला तेच ऐकायला मिळाले आणि तिला मोठा धक्का बसला. तिचे लग्न म्हणजे एक षडयंत्र होते हे आता तिच्या लक्षात आले होते. लग्नाला 2 महिने झाले होते. या 2 महिन्यात असा एकही दिवस गेला नव्हता ज्या दिवशी ती रडली नसेल. तिचा सासरा ज्या वासनी नजरेने तिच्याकडे पाहायचा, ते पाहून तिच्या अंगावर शहारे यायचे. कसे बसे तिने स्वतःला त्या नराधमापासून सुरक्षित ठेवले होते. जेव्हा कधी अदितीचे वडील तिला माहेरी घेऊन जाण्यास यायचे, तेव्हा अदितीशिवाय या घराची गैरसोय होईल, तिच्यावर आमचा खूप जीव आहे असे सांगून ते तिला माहेरी पाठवत नसत. मग यशवंतरावांना पण आपली मुलगी सुखात आहे हे बघून खूप आनंद व्हायचा. पण त्यांच्या मुलीसोबत या घरात नेमके काय घडत आहे याची जराही कल्पना त्यांना नव्हती. अदितीला तिच्या वडिलांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता, म्हणून ती पण त्यांना याविषयी काही न सांगता गप्प राहायची. मात्र एका दिवशी हद्दत झाली जेव्हा तिला तिच्या सासऱ्यांबरोबर तिच्या नवऱ्याने आणि सासूने खोलीमध्ये बंद केले. तिने खूप आरडाओरड केली, पण तिथे तिचा आवाज ऐकणारं कोणीच नव्हतं. मग तिने खोलीतील फुलदाणी घेऊन त्या नराधमाच्या डोक्यावर मारली. मग त्याच्या ओरडण्याने सर्व दरवाजा उघडून खोलीमध्ये आले. तेव्हा अदिती त्यांची नजर चुकवून तिथून पळून तिच्या माहेरी गेली. आपल्या मुलीला असे एकटे आणि भक्कास अवस्थेत पाहून यशवंतराव आणि सुनंदाबाई यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर जेव्हा त्यांना खरी हकीकत माहिती पडली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यशवंतराव रागाने अदितीच्या सासरी गेले आणि त्यांना जाब विचारला. तेव्हा तिच्या सासूने सांगितले की असे काहीच घडलेले नाही, उलट तुम्हीच तुमच्या वेड्या मुलीला माझ्या मुलाच्या गाठीशी बांधले, त्यामुळे विश्वासघात तर तुम्हीच केला आहे. यावर यशवंतराव म्हणाले, ठीक आहे, जर असे असेल तर तुमचा मुलगा नपुंसक आहे की नाही याची तपासणी तुम्ही करा आणि आमची मुलगी वेडी आहे का नाही याची तपासणी आम्ही करतो. तुम्हाला काय वाटले, तुम्ही पैशाच्या जोरावर काहीही करू शकतात आणि आम्ही गरीब आहोत म्हणून गप्प बसू अशा भ्रमात राहू नका. तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत माझ्यातील शालीनता पाहिली आहे, पण आता मी तुम्हाला दाखवून देईन की मी काय करू शकतो. मोठ्यात मोठे न्यायालयात जावे लागले तरी चालेल, पण तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला सर्वांना जेल होईलच आणि माझ्या मुलीवर हात टाकणाऱ्या तुझ्या बापाला फाशीची शिक्षा भोगायला लावली नाही तर यशवंतराव नाव लावणार नाही. असे सांगताना यशवंतरावांचा चेहरा लालबुंद झाला होता. त्यांचे असे बोलणे ऐकून दीपकच्या घरचे घाबरले, कारण त्यांना माहीत आहे की खोटे आणि गुन्हेगार तर तेच होते. म्हणून घाम पुसत दीपकच्या नराधम बापाने दीपकला सांगितले की तू काय विचार करतोयस, अरे थांबव त्यांना, हा जर पोलिसात गेला तर आपल्यापैकी कोणीच वाचणार नाही, आपल्याला सगळ्यांना शिक्षा होईल आणि आपली अब्रू पण मातीत जाईल. मग दीपकने त्यांच्या खूप विनवण्या केल्या, तुम्हाला जे हवे ते घ्या, वाटलं तर मला मारा, पण पोलिसांकडे जाऊ नका. सगळ्यांनी हात जोडून यशवंतरावांची माफी मागून विनवणी केली. मग यशवंतरावांनी पण विचार केला की पोलीस कोर्ट कचेरी यामुळे आपल्या मुलीचे भविष्य आणखीच बिघडू शकते, म्हणून ते शांत झाले. मात्र दीपकने लवकरात लवकर अदितीला घटस्फोट द्यावा अशी अट त्यांनी घातली. दुसरा मार्गच नव्हता, त्यामुळे दीपकने निमूटपणे घटस्फोटाच्या अर्जावर सही केली. पहिल्या सुनावणीतच अदितीला घटस्फोट मिळाला. अदिती आता त्या सैतानांपासून मुक्त झाली होती, पण तिला निराशेने घेरले होते. तिच्या जीवनात एवढं सगळं होऊन गेलं तर तिचा जीवनावरील विश्वास उडाला होता. दिवस रात्र ती एका खोलीत बसून राहायची, नीट खात नव्हती, कुणाशी बोलत नव्हती. तिची ही अवस्था पाहून सुनंदाबाई यशवंतरावांना म्हणाल्या, अहो आपल्या मुलीला काही होणार तर नाही ना, ती जीवाचे काही बरे वाईट तर करून घेणार नाही ना. यावर यशवंतराव म्हणाले, मलाही आपल्या मुलीला अशा अवस्थेत बघवले जात नाही. मुलीच्या या अवस्थेसाठी ते स्वतःलाच अपराधी मानत होते. अदितीने पहिल्यासारखे वागावे, तिला आनंदाने जगावेसे वाटावे यासाठी काय करायला हवे हेच त्यांना समजत नव्हते.
मग एके दिवशी सुनंदाबाई अदितीच्या खोलीत गेल्या आणि तिला म्हणाल्या, अदिती बाळा बघ कोण आलं आहे. आईचा आवाज ऐकून तिने नजर वरती करून पाहिले पण तिला काहीच नीट दिसत नव्हते. सतत अंधारात राहिल्यामुळे अचानक आलेल्या प्रकाशामुळे तिची अशी अवस्था झाली होती. मग तिने बारकाईने पाहिले आणि तिच्या तोंडून शब्द फुटले, महेश. एकेकाळी अदिती आणि महेशचे एकमेकांवर खूप प्रेम होते पण ही गोष्ट ते घरी सांगू शकले नाही आणि हे यशवंतराव आणि सुनंदाबाई यांना माहीत होते. कदाचित त्यांनीच त्या दोघांना बोलायची संधी दिली नाही आणि त्यांनी स्वतःच अदितीच्या आयुष्याचा निर्णय घेतला. आता मात्र महेशच त्यांच्या मुलीच्या ओठावर हसू आणू शकत होता, तोच तिला आयुष्यभर साथ देऊ शकत होता असा विचार करून त्यांनी महेशची अदितीसोबत भेट घडवून आणली. थोडंसं संकुचितपणे महेशने अदितीला विचारले, कशी आहेस अदिती? अदितीने मात्र काहीच उत्तर दिले नाही. मग महेशने तिला बोलते करण्याच्या हेतूने विचारले, मला विसरलीस का? अगं मी महेश आहे, आठवते का? तरीही अदिती गप्पच होती. महेश हळूहळू तिला जुन्या गोष्टी, महाविद्यालयातील आठवणी सांगू लागला. सर्वांच्या नजरा चुकवून दोघे रोज एकमेकांना कसे भेटायचे, कॅन्टीनमध्ये बसून कसे कॉफी प्यायचे, तो जुन्या आठवणींना उजाळा देत होता. अदिती मात्र उदास नजरेने पाहत होती. तिची अशी अवस्था पाहून महेशचे डोळे पाणावले. तो म्हणाला, अदिती तू स्वतःला अंधाऱ्या खोलीत का बंद करून घेतलेस? जे घडले त्यात तुझा काहीच दोष नव्हता, मग तू स्वतःला शिक्षा का देतेस? असे स्वतःला काळोख्यात बंद करून घेतल्याने तुझे दुःख दूर होणार आहे का? जे तुझ्याशी चुकीचे वागले त्यांना शिक्षा मिळेल का, सांग ना. मग अदितीने रडतच विचारले, मग मी काय करू? मी तर तेच केले ना जे माझ्या आईवडिलांनी सांगितले, पण मला काय मिळाले? तिचे बोलणे ऐकून सुनंदाबाई हुंदके देत रडू लागल्या. मग अदितीचा हात हातात घेऊन महेश म्हणाला, कधी कधी आपल्याकडून पण चुका होतात, पण त्याचा असा अर्थ होत नाही की आपण त्या चुका कुरवाळत बसून स्वतःचे जीवन नरकासारखे करावे. जीवन आपल्याला हेच सांगत असते की आपण आपला मार्ग स्वतः शोधायचा आणि विश्वासाने त्यावरून मार्गक्रमण करायचे. तणाव आणि निराशेचा अंधार बाजूला सारून जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणे सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी घडून गेलेल्या वाईट गोष्टी विसरून जाणे गरजेचे आहे. अदिती तुझ्या मनात भीतीने घर केले आहे, तुला ती भीती मनातून काढून टाकावीच लागेल. तुला अशा अवस्थेत पाहून तुझ्या आई वडिलांना काय वाटत असेल याचा विचार केला आहेस का? अगं त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला होता ना. त्यांच्यासाठी स्वतःसाठी तुला निराशेच्या गडत होत चाललेल्या अंधारातून बाहेर पडावेच लागेल अदिती. महेशच्या बोलण्याचा अदितीवर हळूहळू परिणाम होऊ लागला होता. ती म्हणाली, आपण आपला आनंद, आपली ओळख, आपला सन्मान दुसऱ्याकडे मागतो, असे का होते महेश? यावर महेश म्हणाला, कारण आपल्याला आपल्यातील क्षमतेची जाणीव नसते. नीट डोळे उघडे करून बघ अदिती, तुझ्यासमोर तुझे सुंदर जग आहे. महेशच्या बोलण्याने तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिले. महेश तिला म्हणाला की, अदिती अजूनही मी तिथेच उभा राहून तुझी वाट बघत आहे जिथे तू मला एकट्याला सोडून गेली होतीस. फक्त तुझ्या होकाराची प्रतीक्षा आहे. मग बघ, मी तुझे आयुष्य आनंदाने उजळून टाकेन. त्याचे हे बोलणे ऐकून अदिती महेशच्या छातीवर डोकं टेकून रडू लागली. जणू कधीचे साचून राहिलेले दुःख घळाघळा डोळ्यातून ओघळत होते. मनातील दुःख अश्रुवाटे निघून जावे आणि ती तिच्या त्या वेदनादायी भूतकाळातून बाहेर यावी यासाठी महेशने तिला मनसोक्त रडू दिले. बाहेर उभे असलेले यशवंतराव आणि सुनंदाबाई यांच्या डोळ्यातूनही न थांबता अश्रू ओघळत होते, पण आज ते आनंद अश्रू होते. मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.